तरी ती उठली आणि उठल्यानंतर 25 तारखेला 26 तारखेला लगेच बँकेने त्या ठिकाणी कारवाई केली आणि साखर कारखान्यातली गोडाऊन सील केले. चर्चा संवाद झाल्यानंतर त्यांनी सगळ्यांनी आम्हाला तसं सांगितलं की आपण सरकारच्या बाजूने असलं पाहिजे आणि भविष्याच्या दृष्टीने देखील त्या ठिकाणी आपल्याला गरज पडणार आहे तर त्या ठिकाणी आपण भूमिका घेतली पाहिजे. आणि रणजितसिंह नाईक निंबाळकर व राम सातपुते ह्या दोन्ही उमेदवाराला आम्ही मदत करायची, त्यांना मतदानासाठी आवाहन करायचं, आम्ही सगळ्यांनी मतदान करावं असं त्या ठिकाणी आम्ही भूमिका घेतली. आज स्पर्धा चालू झाली, आता आम्हाला पुढच्या वेळी 3500 द्यायचं आहे, पण त्यासाठी सरकारची जर मदत झाली तर हे एकदम सोपं होऊ शकतं. आणि मग त्या बाजूला राहायचं हे सगळ्या सभासदांच्या सर्वांमध्ये ठरल्यानंतर आम्ही त्या बाजूला जातोय. मागच्या 2 वर्षात म्हणजे जुन्या चेअरमननी थकवलेली बिलं आम्ही दिलीत, त्यामुळे ही बिलं तर काहीच काळजी नाही, आम्ही देऊ काय काळजी नाही त्याची. नमस्कार, मी ऋषिकेश मळकुणे, लेट्स अप मराठीवरती आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. माढा आणि सोलापूर या दोन्ही मतदारसंघांवर प्रभाव असणारे एक युवा नेतृत्व युवा नेते आपल्या सोबत आहेत, अभिजित पाटील सर, आपलं स्वागत आहे लेट्स मराठीवरती. अभिजित पाटील यांची मागच्या काही दिवसापासून लोकसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने चर्चा होत आहे. त्यांनी घेतली त्यांच्या नुकत्याच कारखान्यावर झालेली कारवाई, त्यानंतर ती कारवाई रद्द झाली, त्यानंतर त्यांनी सरकारसोबत जाण्याची भूमिका घेतली. या सगळ्या घटनाक्रमामध्ये एका बाजूला ही कोर्टाची ऑर्डर असल्याची पण चर्चा आहे आणि एका बाजूला ही शासनाने कारवाई केल्याची त्यानंतर मागे घेतल्याची पण चर्चा आहे. नेमकं यातलं खरं सत्य काय आहे याबाबत आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. मी आता जसं म्हटलं, एका बाजूला कोर्टाची पण ऑर्डर असल्याची चर्चा आणि एका बाजूला शासनाचा पण भूमिका असल्याची चर्चा आहे, नेमकं काय यातलं खरं आहे? विठ्ठल सहकारी साखर कारखाना हा 46 वर्ष त्या ठिकाणी उभा आहे आणि यशवंतराव चव्हाण साहेबांनी त्याची मृत्यूमेट रोवली आणि त्यानंतर हा कारखाना एक महाराष्ट्रातला नावाजलेला कारखाना म्हणून ओळखला जात होता. कैलास वर्षी औदुंबर अण्णांनी ह्याच कारखान्यात संस्थापक काम केलं चेअरमन म्हणून आणि अतिशय उत्कृष्ट सिल्कीतला कारखाना म्हणून त्या ठिकाणी या महाराष्ट्रामध्ये नाव गाजलेलं होतं. परंतु गेल्या काही वर्षामध्ये, मागच्या 5-7 वर्षामध्ये संचालक मंडळाने आम्ही निवडून येण्याच्या पूर्वीच्या कारखान्यामध्ये खूप मोठा भ्रष्टाचार, अफाट पैशाची हेराफेरी, कॅश विड्रॉल आणि बऱ्याच गोष्टी केल्यामुळं त्या ठिकाणी कारखाना खूप मोठ्या अडचणीत आला. 2019 साली 285 कोटी रुपये कर्ज मिळाले, 216 कोटी रुपये कर्ज, 2020 मध्ये 30 कोटी, असे 216 कोटी कर्ज मिळून त्यात एक नट पण बदलला नाही. मग ह्याच्यामुळं कारखाना आर्थिक अडचणीत आला, बंद पडला, उसाची बिलं नव्हती आणि मग त्या कारखान्याच्यावर 2020 ला एनपीए झाला. 2021 ला सरफेसिंग नुसार म्हणजे जप्तीची कारवाई झाली. 2021 ला कारखाना बंद होता म्हणून बँक सांगत होती. त्या दरम्यान मध्ये काही सभासद त्या ठिकाणी कोर्टामध्ये गेले DRT आणि तिथं स्थगिती मिळवली जप्तीवर आणि त्यानंतर कारखाना बंद राहिला. परत जुलै 2022 ला कारखान्याची निवडणूक लागली आणि मग जुलै 2022 ला आम्ही निवडून आलो. त्या कारखान्याचे 1 रुपया कर्ज आम्ही घेतले नाही. तुमचा काही जुन्या सगळ्या संचालकांनी याच्यावरचं कर्ज घेतलं आणि मग ही प्रोसेस सुरू होती. दरम्यान मध्ये गेल्या वर्षी 2023 मध्ये डिसेंबरच्या आसपास जानेवारीमध्ये त्या ठिकाणी ती स्थगिती उठली जे सभासदांनी केलेली केस होती त्याच्यातली. मग त्या ठिकाणी परत 13-4 ची सरपीसीची नोटीस आली. मग आम्ही परत कोर्टात गेलो, कोर्टात दाद मागितली, कोर्टात दाद मागितली आणि कोर्टाने परत स्थगित दिली. कारखाना सुरू आहे आणि त्याच्यासाठी अडचण आहे आणि दरम्यानमध्ये गेल्या वर्षी आणि ह्या वर्षी 35 कोटी रुपये आम्ही रिपेमेंट त्या ठिकाणी बँकेचं केलं आणि मग हे कारखाना सुरू होता. मग दरम्यानमध्ये कारखान्याचा हंगाम बंद झाला आणि स्थगिती उठली आणि उठल्यानंतर 25 तारखेला 26 तारखेला लगेच बँकेने त्या ठिकाणी कारवाई केली आणि साखर कारखान्यातली गोडाऊन सील केले. ते झाल्यामुळं त्या ठिकाणी लोकसभेची निवडणूक आणि हे दोन्ही एका वेळेस आलं आणि अचानकरित्या कारवाई झाली. म्हणून आम्ही त्या ठिकाणी संबंधित बँकेशी सगळे संवाद साधला परंतु मार्ग निघत नव्हता.
म्हणून मायबाप सरकार म्हणून राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना भेटलो. आम्ही विरोधी काम करत असताना देखील त्यांनी आम्हाला जी भूमिका घेतली की मदत करायची आणि तातडीनं मदत केली. आणि त्या ठिकाणी बँकेला सांगितलं, बँकेने देखील त्या सरकारच्या आदेशानुसार कोर्टात म्हणणं त्या ठिकाणी पॉझिटिव्हली मांडलं आणि त्या ठिकाणी साखर कारखान्याचे जी गोडाऊन सील होते ते काढण्याचं कोर्टाची ऑर्डर झाली. आणि मग ह्या ह्याच्यानुसार आम्हाला मदत झाली त्यांची आणि त्यांनी कुठलाही विचार न करता शेतकऱ्याची अडचणी शेतकऱ्याला दिलासा द्यावा ही भूमिका त्यांनी जी पॉझिटिव्ह घेतली ह्याच्यातून आम्हाला असं वाटलं की आम्ही आता त्यांचं त्या ठिकाणी त्यांनी मदत आपली आवश्यक आहे आपण मदत करावी म्हणून दोन्ही उमेदवाराला आम्ही मदत करतोय. मग या सगळ्या घटनाक्रमामध्ये आता तुम्ही विरोधी पक्षात आहात की सरकारच्या मदतीची भूमिका घेतलेली आहे, कारण तुम्ही सभा वगैरे पण घेताय भाजपसाठी? खरं तर आम्ही विरोधी पक्षात होतो, परंतु कारखान्याच्या वरती ज्यावेळेस वेळ आली तर मायबाप सरकारनं त्या ठिकाणी दिलासा दिला आणि मग आम्ही आमच्या सगळ्या सभासदांना त्या ठिकाणी बोलवलो होतो, त्यांची एक बैठक घेतली आणि त्या बैठकीमध्ये सगळ्यांचा चर्चा संवाद झाल्यानंतर त्यांनी सगळ्यांनी आम्हाला तसंच सांगितलं की आपण सरकारच्या बाजूने असलं पाहिजे आणि भविष्याच्या दृष्टीनं देखील त्या ठिकाणी आपल्याला गरज पडणार आहे तर त्या ठिकाणी आपण भूमिका घेतली पाहिजे. अशी भूमिका त्या ठिकाणी सर्वांनी घेतल्यामुळे आम्ही त्या भूमिकेत आहोत. आणि रणजितसिंह नाईक निंबाळकर व राम सातपुते ह्या दोन्ही उमेदवाराला आम्ही मदत करायची, त्यांना मतदानासाठी आव्हान करायचं, आम्ही सगळ्यांनी मतदान करावं असं त्या ठिकाणी आम्ही भूमिका घेतली. मग आता तुम्ही सरकारसोबत जाण्याची भूमिका घेतलेली आहे, आता कारखाने तुम्ही कारखान्याचे नेते मानले जातात, कारखान्याच्या किंवा शुगर लॉबी म्हणजे साखरेच्या संदर्भातून तुम्ही आता देवेंद्र फडणवीस असतील किंवा सहकारमंत्री अमित शहा असतील त्यांच्याकडे काही धोरणांबाबत मागणी केली आहे किंवा काय मदत मागितली आहे? आत्ता खरं तर हा खूप छान प्रश्न आपण विचारला. केंद्र सरकारने गेल्या 5-6 वर्षामध्ये इथेनॉल निर्मितीला जे प्रोत्साहन दिलंय त्यामुळं शुगर इंडस्ट्री जी अडचणीत होती तिला एक मोठं दिलासा मिळाला आहे. आज ह्या सरकारने केंद्र सरकारने मोदी साहेबांच्या सरकारमध्ये इथेनॉल निर्मितीला त्या ठिकाणी प्रोत्साहन दिलं होतं आणि इथेनॉल निर्मितीसाठी जे काही प्रकल्प टाकायचे त्याला इंटरेस्ट सबमिशन दिल्यामुळं 6% व्याजानं कारखान्यांना डिस्लरी उभा करण्यासाठी प्रोजेक्ट दिले आणि त्यातून 650 डिस्लरी देशभरात उभ्या राहिल्या. 1450 कोटी लिटर वर्षाला इथेनॉल निर्मिती करायची कॅपॅसिटी आज तयार झाली आणि ह्या माध्यमातून आज काही दिवसापूर्वी बघा साखरेचं प्रोडक्शन कमी होईल म्हणून इथेनॉलवरती तात्पुरती आत्ता इथेनॉलची बंदी पण उठली तर काही दिवसासाठी इथेनॉलवरती बंदी आली ती तर साखर कारखानदारीत खूप मोठ्या अडचणी आल्या. म्हणजे जर केंद्र सरकारनं धोरणं त्या ठिकाणी इथेनॉलचं आणलं म्हणून आज साखर कारखानदारी सर्वाई होते आणि असेच काही धोरणं आहेत. आता बायो CNG असेल, CNG असेल, हायड्रोजन गॅस असेल, साखरेची MSP वाढवायची असेल, आणि निर्यात त्या ठिकाणी सुरू करण्याच्या बाबतीत असेल, ह्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी आम्हाला ज्या अडचणी साखर कारखानदारीत येतात. महागाई आपल्याला देखील माहीत असेल 9,500 कोटी रुपये इन्कम टॅक्समध्ये सवलत देखील ह्या सरकारनं दिलेली आहे आणि मग जी काय शेतकऱ्याला अडचण असती आणि ती सोडवण्यासाठी साखर कारखानदारीत येणाऱ्या अडचणी आम्ही जर सरकारकडे मांडण्याचा आम्हाला एक प्लॅटफॉर्म ह्या माध्यमातून तयार झाला आणि भविष्यात ह्याचा नक्की आम्हाला फायदा होईल असं वाटतं. थोडा एक राजकीय प्रश्न, आता लोकसभेनंतर आगामी विधानसभेबाबत काय चर्चा झाली आहे भाजपशी किंवा देवेंद्र फडणवीस यांच्याशी? त्यांच्याशी त्यावर काही आमची चर्चा झालेली नाही, परंतु आम्ही काम करणारी लोक आहोत, आम्ही काम करतोय. आज त्या ठिकाणी विठ्ठल कारखान्याच्या निवडणुकीच्या वेळी त्या ठिकाणी मी कोणत्याही पक्षात नव्हतो. आज त्या ठिकाणी विठ्ठल कारखान्याचे माननीय देशाचे नेते शरदचंद्र पवार साहेब असतील, अजितदादा असतील किंवा देवेंद्र फडणवीस साहेब असतील, कोणत्याही पक्षात नव्हतो. परंतु शेतकरी सभासदांनी मला त्यावेळी निवडून देताना काय बघितलं तर जे चेअरमन होते पूर्वीचे ते चेअरमनने उसाची बिलं बुडवली, कारखाना बंद केला आणि बंद पाडून आज कारखाना बंद आहे आणि तो कारखाना परत सुरू व्हावा, बिलं त्या ठिकाणी मिळावी ह्या भूमिकेतनं त्या ठिकाणी आम्हाला निवडून दिलं. आज ते चेअरमन होते, ते चेअरमनच्या विरोधात मी उभा आहे आणि त्याला मतं द्यायची नाही म्हणून मला द्यायची अशी नव्हती परिस्थिती, त्याला मतं द्यायची नाही, परंतु समोर दोन ऑप्शन होते,
त्या दोन मध्ये युवराज पाटील का अभिजित पाटील, तर सभासदांनी पूर्ण विचार केला किंवा ह्या दोघांपैकी कोण कारखान्यात पैसे आणू शकतोय, कारखान्यातली माहिती कुणाला आहे, आपली ऊसाची बिलं कोण देऊ शकतो, कारखाना यशस्वी कोण चालू शकतो, एवढा विचारपूर्वक सभासदांनी निर्णय घेऊन मला निवडून तेव्हा तुम्ही कुठल्याही राजकीय पक्षात नव्हतो. मग आज माझ्या राजकीय पक्षाच्यामुळं जर कारखान्यावर अडचण येत असेल तर मी माझं राजकारण बाजूला ठेवलं पाहिजे, ह्या भूमिकेत आमचा सभासद होता. आणि मी भूमिका घेत असताना माझ्या सभासदांनी मला निवडून दिले, मी त्यांच्याशी प्रामाणिक राहिलं पाहिजे, कारखाना चांगला चालला पाहिजे. जिल्ह्याची दाराची स्पर्धा विठ्ठल कारखान्यामुळे लागली. गेल्या वर्षी 7,26,000 गाळप केलं, यावर्षी 10,81,000 गाळप झालं. आणि ती दाराची स्पर्धा असेल, ऊस जाण्याची असेल, ह्या सगळ्या गोष्टी आज चांगल्या सुरू झाल्या. म्हणून आज शेतकरी त्या ठिकाणी 3,000 रुपये आम्ही भाव दिला, आज स्पर्धा चालू झाली. आता आम्हाला पुढच्या वेळी 3,500 द्यायचं आहे, पण त्यासाठी सरकारची जर मदत झाली तर हे एकदम सोपं होऊ शकतं. आणि मग त्या बाजूला राहायचं हे सगळ्या सभासदांच्या सर्वांमध्ये ठरल्यानंतर आम्ही त्या बाजूला जातोय. ह्याच्यातून चांगल्या काही गोष्टी घेण्यासारख्या काय आहेत, तर साखर कारखानदारीला येणाऱ्या अडचणी आज भविष्यात ज्या डेव्हलपमेंटच्या दृष्टीने असेल, आपल्या विठ्ठल कारखान्याच्या अनुषंगानं काय आपल्याला आम्ही MIDC चा प्रकल्प त्या ठिकाणी व्हावा, कारखान्याची जागा आहे तर ती आपल्याला त्यातून एक नवीन प्रकल्प होण्यासाठी, अशा कितीतरी गोष्टी आपल्याला करू शकतो आपण. आणि आता आपण बघतोय की रस्त्याच्या बाबतीमध्ये मी त्या बाजूला पण असताना देखील मी कधीही रस्त्याच्या बाबतीत, कारण रस्ते सुंदर झालेत, आपल्याला जाण्या येण्याचं एकदम हे, अशा कितीतरी गोष्टी आहेत की त्या पॉझिटिव्हली बघणं गरजेचं आहे. काय की त्या पॉझिटिव्ह बघून आम्ही त्या पुढच्या दृष्टीनं आम्ही काम करतो. थोडंसं आता जाता एक शेवटचा प्रश्न, कारखाने अडचणीत आहेत त्यामुळं शेतकऱ्यांना घाबरण्याची काय गरज आहे का, शेतकऱ्यांचा पैशाला टेन्शन घेण्याची काय गरज आहे? नाही, आता कुलूप उघडल्यामुळे शेतकऱ्याला पैसे द्यायचे मार्ग मोकळा झालाय, शेतकऱ्याचे पैसे मिळतील. आणि सभासदाला सभासदाही साखर द्यायची आहे, ती देखील आम्ही देतोय. आणि हे सगळे मार्ग आता लागतील आणि पुढच्या काळामध्ये कारखाना यशस्वी गाळप करेल, त्यात कुठलीही शंका नाही. शेतकऱ्यांना काही टेन्शन नाही. आता आम्ही त्या ठिकाणी सगळ्या गोष्टी व्यवस्थिशीर करतोय. मागच्या 2 वर्षात म्हणजे जुन्या चेअरमननी थकवलेली बिलं आम्ही दिलीत, त्यामुळे ही बिलं तर काहीच काळजी नाही, आम्ही देऊ, काय काळजी नाही त्याची. धन्यवाद तुम्ही लेट्स अप मराठीला वेळात वेळ काढून वेळ दिल्याबद्दल. थँक्यू व्हेरी मच सर्वांच्या. तर हे होते अभिजित पाटील, ज्यांनी माढा आणि सोलापूर या दोन्ही लोकसभा मतदारसंघातील त्यांची जी भूमिका होती त्याबाबत मागच्या अनेक दिवसांपासून वेगवेगळ्या चर्चा होत्या, त्याबाबत त्यांनी त्यांच्या बाजूने स्पष्टीकरण दिलेलं आहे. कॅमेरामन राहुलसह लेट्स अप मराठी, पंढरपूर.